आता बघूया विधानसभेच्या जागावाटपासंदर्भात काय हालचाली सुरू आहेत त्याचा आढावा घेणाऱ्या टॉप नाईन बातम्या। विधानसभेसाठी मवियाचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, काँग्रेसला सर्वात जास्त 100 ते 105 जागा मिळणार, सूत्रांची माहिती। ठाकरेगट 95 ते 100 तर पवारगट 85 ते 90 जागा लढणार, घटस्थापनेनंतर जागांची घोषणा होणार, सूत्रांची माहिती। मवियात काँग्रेस पक्ष मोठा भाऊ महत्वाची भूमिका पार पाडणार, मुख्यमंत्री पदाचा दावा कोणी सोडत नाही, काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांचं वक्तव्य। विधानसभा निवडणुकीत 183 पेक्षा जास्त जागांवर महाविकास आघाडीचा विजय होणार, पृथ्वीराज चव्हाणांचा दावा। लोकसभेला स्ट्राईक रेट जास्त म्हणून शिंदेगड 100 हून अधिक जागांची मागणी, जागा वाटपासाठी महायुतीची लवकरच बैठक, सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात लढल्याने महायुतीच्या 183 ते 200 जागा येतील, शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांचं विधान। अजित पवार गटाची 25 जणांची यादी कुठून येते हे माहीत नाही, तिकीट वाटपाच्या जागासंदर्भातील चर्चा सुरू, तिन्ही पक्षाला सन्मानपूर्वक तिकीट वाटप होईल, उदय सामंतांची माहिती। महायुतीसोबत राष्ट्रवादीचे मनोमिलन करणं भाजप नेतृत्वाचा अजेंडा, स्थानिक पातळीवर वाद टाळा, केंद्रातून भाजप नेत्यांना निर्देश, सूत्रांची माहिती।